हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण महाराष्ट्रात नवीन निर्माण झालेले जे जिल्हे आहेत तर त्या जिल्हे क्रमाने कसं लक्षात ठेवायचं ट्रिकच्या स्वरूपामध्ये तो घटक पाहणार आहोत ठीक आहे या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण सुरुवातीला पाहताना म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना जर बघितली तर ती एक मे एकोणीसशे साठला झाली होती ठीक आहे एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची स्थापना आणि महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर स्थापना झाल्या त्यावेळेस किती जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते आणि आता ते जिल्ह्यांची संख्या वाढत गेली आहे मग ती वाढत गेलेले गेले जिल्हे कोणते होते ना ते आपल्याला पॉईंट आता या लेसनमधून किंवा या पॉईंटमधून कव्हर करायचं आहे ठीक आहे मग आता हे कव्हर करताना सुरुवातीला आपण मॅप थ्रू हे लक्षात घेऊया की महाराष्ट्रात स्थापन निर्माण झालेले जिल्हे जर बघायला गेलो तर कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा तयार आहे हे आपल्याला पाहता येतील ठीक आहे याच्या संदर्भाची एक ट्रिक आहे ती ट्रिक सिम्पल आहे लक्षात ठेवायला जास्त अवघड नाही आहे ट्रिक अशी आहे सजला ग मवाली नंदू हा गुपचूप कसा सजला ग मवाली नंदू हा गपचूप कसा सजला सजलाय कोण सजलाय मवाली नंदू सजला ग मवाली नंदू गपचूप मवाली नंदू गपचूप ओके okay? गुपचूप म्हणतो ना आपण गुपचूप त्याच्या पद्धतीने ओके okay? सजला ग मवाली नंदू गपचूप आता याच्यामध्ये सजला म्हणजे स म्हणजे काय असणार आहे या यामध्ये यामध्ये असणारा जो स हा घटक आहे स म्हणजे पहिल्यांदा जो जिल्हा तयार झाला तो म्हणजे सिंधुदुर्ग तुम्हाला इथं दिसतोय हा सिंधुदुर्ग जिल्हा हा जिल्ह्याची निर्मिती सुरुवातीला झाली म्हणजे पहिल्यांदा कोणता जिल्हा निर्माण झाला सिंधुदुर्ग की जो एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे सिंधुदुर्ग कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं विभाजन होऊन हा तयार झाला आहे असं जर तुम्हाला विचारलं सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामध्ये विभाजन होऊन तर हा रत्नागिरीमधून तयार झालेला जिल्हा होता त्यामुळे पहिला घटक लक्षात आला सजलामधलं स त्याच्यानंतर ज ज म्हणजे काय येतो तर तो जालना ज म्हणजे काय येतो तर जालना या ठिकाणी काय तर जालना आणि या जालना जिल्ह्याची निर्मिती या जालना जिल्ह्याची निर्मिती ही सुद्धा एक मे एकोणीशे ला झाली होती एक मे एकोणीशे म्हणजे यातला ज म्हणजे काय येणार आहे जालना कशा निर्माण झाला हा जिल्हा तर हा जो औरंगाबाद होता या औरंगाबाद पासून तयार झालेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद विभाजन होऊन तयार झालेला जिल्हा तो म्हणजे जालना आणि सुद्धा निर्मिती एक मे एक एक्क्याऐंशी रोजी झालेली होती स स ज तुम्हाला आता लक्षात आलं असेल ज ला ला म्हणजे काय इथं ला म्हणजे लातूर लातूर म्हणजे तुम्हाला इथं पाहायला मिळतोय ठीक आहे इथं लातूर मग लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली तर जो हा उस्मानाबाद जिल्हा आहे या उस्मानाबाद जिल्ह्यामधून या लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि ती झाली होती सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे सजला म्हणजे लक्षात आलं सिंधुदुर्ग जालना आणि लातूर सिंधुदुर्ग जालना आणि लातूर म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी कशाची निर्मिती झालेली आहे लातूर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे ठीक आहे म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या आता सजला ग ग म्हणजे काय गडचिरोली गडचिरोली म्हटल्यानंतर तो भाग इथं येतो ठीक आहे सजला ग ग ग म्हणजे गडचिरोली मग गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली तर हा चंद्रपूरपासून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे आणि ही झाली होती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे सजला ग म्हणजे काय सिंधुदुर्ग जालना लातूर आणि गडचिरोली ठीक आहे सिंधुदुर्ग जल हे सगळं झालं याच्यानंतर मग तुम्हाला आता इथं मवाली दिसते म म्हणजे काय मुंबई ब्रहन मुंबई जो म्हणतो आपण इथला मुंबई भ्रहन मुंबई जो ठिकाण म्हणतो जिल्हा तर तो त्या निर्मिती म्हणजे मुंबई म्हणजे मुंबई पासून हा जो मुंबई उपनगरचा जिल्हा झाला जो एकोणीसशे नव्वद मध्ये झालेला होता त्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे ठीक आहे म नंतर येतं वा वा म्हणजे काय येतो आपला वाशिम व वा म्हणजे काय येतो वाशिम मग वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यापासून झाली हा वाशिम इथं आहे ठीक आहे दिसतंय वा म्हणजे वाशिम वाशिम म्हणजे कोणत्या जिल्ह्यापासून तर हा जो जिल्लाया, अकोला जिल्हा या अकोला जिल्ह्याचं विभाजन झालं आणि वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि ही झालेली होती एक जुलै एक जुलै वन नाईन नाईन एट म्हणजे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला याची निर्मिती झाली म्हणजे मवाली म म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर जो म्हणतो आपण वा म्हणजे वाशिम झाला इथं ली सायलेंट आहे ठीक आहे पुढचा नंदू म्हणजे काय नंदुरबार नंदू म्हणजे नंदुरबार हा वरचा भाग दिसतोय तुम्हाला ठीक आहे नंदुरबार म्हटलं की जो धुळे जिल्हा होता या धुळे जिल्ह्यापासून या नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती आहे आणि ही सुद्धा कधी आहे तर ती सुद्धा एक जिल जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आलं लक्षात नंदुरबारपर्यंत आलं म्हणजे आपण आतापर्यंत किती जिल्हे पाहिले पहिल्यांदा सिंधू सजला स म्हणजे सिंधुदुर्ग जालना लातूर तीन झाले गडचिरोली म्हणजे चार म म्हणजे म म्हणजे मुंबई पाच येतो म म्हणजे मुंबई पाच येतो ठीक आहे वा म्हणजे वाशिम सहा येतो बरोबर त्यानंतर नंदू म्हणजे सात येतो म्हणजे आता राहिलेले पुढचे तीन जिल्हे म्हणजे काय म्हटलं सजला ग मवाली नंदू इथं नंदू 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 हा गुपचूप इथं राहिला एक शब्द आपला सजला ग मवाली नंदू हा गुपचूप म्हणजे हा म्हणजे काय राहिलं इथं हिंगोली राहिला हिंगोली हिंगोली म्हणजे इथं येतो हिंगोली जिल्हा म्हणजे या जो परभणी जिल्हा या परभणी पर जिल्ह्यापासून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती आहे आणि ती झाली होती एक मे एकोणीसशे नव्याण्णवला कधी झाली होती एक मे एकोणीसशे नव्याण्णवला ठीक आहे सजला ग मवाली नंदू हा गुपचूप हा नंतर पुढं काय येतो गुपचूप म्हणजे ग येतं मग म्हणजे गोंदिया जिल्हा व् आहे ग म्हणजे कोणता जिल्हा

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती एक मे एकोणीसशे साठला आणि त्याच्यानंतर स्थापन सव्वी जिल्हे होते त्यानंतर दहा जिल्हे निर्माण झाले कसं लक्षात ठेवायचं सजला ग मवाली नंदू हा गुपचूप सजला ग मवाली नंदू हा गुपचूप म्हणजे लग्नासाठी तो सजलाय मवाली नंदू आहे पण तो गुपचूप सजलाय असं स म्हणजे सिंधुदुर्ग त्यानंतर ज म्हणजे जालना ला म्हणजे लातूर म म्हणजे मुंबई उपनगरचा जो येतो भाग तो वाशिम परत नंदू म्हणजे नंदुरबार हा म्हणजे हिंगोली ग म्हणजे गोंधळ इंडियाचा येतो आणि प म्हणजे पालघरचे येतो चारा तर हे सगळे जिल्हे की जी मला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर निर्माण झालेले जिल्ह्यांची रचना हा घटक तुम्हाला पाहायला मिळतो याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्हाला एक जिल्हा दिसतोय तो म्हणजे रायगड रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं हो कुलाबा रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं हो कुलाबा या कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून परत काय केलं होतं रायगड तर हे कुलाबा जिल्ह्याचं रायगड नाव कधी केलं तर ते केलं होतं एक जानेवारी एकोणीसशे म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीला याचं नामकरण झालेलं होतं आर अंतुले त्यावेळी काय होते आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री होते आय होप ही ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल परीक्षेसाठी नक्की याचा उपयोग तुम्हाला होईल ओके okay, थँक्यू